जनजागृती समितीतर्फे येत्या सोळा ते बावीस जून या कालावधीत गोवा येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली थोंडा गोवा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे हे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला अमेरिका इंग्लंड इंडोनेशिया सिंगापूर बेल्जियम बांगलादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील अठ्ठावीस राज्यांमधील तीनशे पन्नासहून अधिक हिंदू संघटनांच्या सुमारे दीड हजारहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलं असल्याचं कोचरेकर यांनी सांगितलं या अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीच्या हिंदू जनजागृती डॉट ऑर्क या संकेतस्थळावर तसेच समितीच्या हिंदू जनजागृती या यूट्यूब चॅनलवर केले जाणार आहे असंही कोचरेकर म्हणाले हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर या अधिवेशनाविषयी माहिती देताना म्हणाले नमस्कार मी सतीश कोचरेकर हिंदू जनजागृती समितीचा प्रवक्ता आहे आणि या माध्यमातून आपण पाहताय तर संपूर्ण भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगामधून आज हिंदू राष्ट्राच्या संदर्भामध्ये उल्लेख केला जातो आहे आणि या सगळ्याचं फलित म्हणजे आज ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या व्यासपीठांवर हिंदू राष्ट्राची मागणी होते मात्र हे सगळं होत असताना इस्ला कुठेतरी इस्लामिक स्टेटचे अतिरेकी पकडले जात आहेत कुठेतरी खलिस्तानवाद्यांकडून खलिस्तानची मागणी केली जाते आपण केरळा स्टोरीसारखे के चित्रपट पाहतोय तर या चित्रपटाच्या माध्यमातून लव जहाजच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींना फसवण्यात येत आहे त्यांचे खून होत आहेत हे सुद्धा आपण आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत या सगळ्या घटना घडत असताना ठिकठिकाणी थीक हिंदू नेत्यांच्या हत्यासुद्धा होत आहेत आणि हे सगळं जर थांबवायचं असेल या देशाचे तुकडे होण्यापासून आपल्याला रोखायचं असेल कारण पी एफ आय आणि आयसीस सारख्या संघटना येत्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत इस्लामिक स्टेट या देशामध्ये स्थापन करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे सगळं जर रोखायचं असेल तर हिंदूंनी एकत्र येऊन हिंदू राष्ट्राची स्थापना करणं अत्यंत गरजेचं आहे आपण सगळ्यांनी या अधिवेशनामध्ये अवश्य सहभागी व्हा आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अवश्य पुढाकार घ्या नमस्कार यंदा ज्या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्र संसद या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे विविध विषयांवरील परिसंवाद विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखतीही होणार आहेत लव जिहाद हालाल सर्टिफिकेशन लँड जिहाद काशी बथोरा मुक्ती धर्मांतर गोहत्या गड किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे मंदिर संस्कृतीचे रक्षण काश्मीरी हिंदूंचे पुनर्वसन पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार इत्यादी विविध विषयांवरही विचारमंथन होणार असल्याची माहिती सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी दिले म्हणाल्या हे हिंदू अधिवेशन होणार आहे हे या वर्षी वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव या नावाने ते होणार आहे मी सर्वांना आवाहन करते ट्विटर फेसबुकवर हे लाईव्ह सुरू असणार आहेत आपण सर्वांनी हे पाहूया आणि हिंदुत्वादी हिंदू राष्ट्राच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊया यावेळी परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी पी सचिनवाला केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी पी एम नायर हिंदू गोवंश रक्षा समितीचे समन्वयक दीप्तेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं